आपल्यातला एक मराठी कला दिग्दर्शक एवढ्या मोठ्या शिखरावर जातो आणि अशा रीतीने त्याचा अंत होतो हे फार दुर्दैवी. आर्थिक कारण होतं, कारण अनेक दिवसापासून तिथे शूटिंग फार चालत नव्हतं आणि तो खर्च जेव्हा चालत नाही स्टुडिओ तेव्हा तो रिव्हर्स चालतो. अनेक जणांची म्हणजे मध्ये अनेक जणांची डील केलं नाही झालं आणि म्हणून आज हा दुर्दैवी क्षण त्यांच्या आयुष्यात आला असं मला वाटतं. आज सकाळी 4 वाजता त्यांनी त्यांचा जो मेन हॉल होता त्याच्यामध्ये ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी स्वतः आत्महत्या केली. अनेक दिवसापासून ते त्या स्टुडिओमध्ये न चालणं आणि त्या आर्थिक विवंचनेत होते असं मला आज सकाळी माझे तिथले प्रमुख कार्यकर्ते सुधीर ठोंबरे आणि प्रवीण मोरे हे स्वतः गेले तिथे. त्यांनी आता पोलिसांना नेलं आहे, आता त्यांचं पोस्टमॉर्टम पोलीस आले, पुढची प्रक्रिया चालू. पण या महाराष्ट्राने एक चांगला कला दिग्दर्शक की ज्यांनी छत्रपतींवर रायगड चांगला करण्याकरता त्यांनी आत्ता जेव्हा पंतप्रधान आलेले तेव्हा त्यांनी तिथे फार चांगलं प्रत्येक ठिकाणची त्यांची आर्ट ही एक आणि आपल्यातला एक मराठी कला दिग्दर्शक एवढ्या मोठ्या शिखरावर जातो आणि अशा रीतीने त्याचा अंत होतो हे फार दुर्दैवी आणि मनाला फार वाईट वाटणारी गोष्ट. पण नक्की याला आर्थिक कारण होतं का अजून काही? आर्थिक कारण होतं, कारण अनेक दिवसापासून तिथे शूटिंग फार चालत नव्हतं आणि तो खर्च जेव्हा चालत नाही स्टुडिओ तेव्हा तो रिव्हर्स चालतो आणि ते पेललेलं नाही. मागे मी 2 गेलो तेव्हाही त्यांनी या विषयावर चर्चा केली होती. अनेक जणांची म्हणजे मध्ये अनेक जणांची डील केलं नाही झालं आणि म्हणून आज हा दुर्दैवी क्षण त्यांच्या आयुष्यात आला असं मला वाटतं. सर, अनेक राजकीय लोकांचे त्यांनी कार्यक्रम केलेले होते, अनेक राजकीय नेते मंडळींची काम असतील, सरकारची काम असतील, मग अनेक बिलं काय अशी राजकीय पद्धतीने? राजकीय बिलं नाही, तिथे फिल्मच स्टुडिओ हा फिल्मवर चालतो आणि अनेक दिवसांपासून फिल्मच्या शूटिंग त्या ठिकाणी कमी झालेल्या आहे. एनडी स्टुडिओमध्ये काहीतरी प्रमुख कलाकारांशी त्याचा वाद झाला त्यांचा आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथे न येण्याचा निर्णय घेतला असं ऐकीव आहे. तुमची भेट झाली होती, तुमची भेट पूर्ण झालं होतं का? आता 2-3 महिन्यापूर्वीच झालं. चालत नाही स्टुडिओ, चालत नाही आहे जरा, याच्या बऱ्याच लोकांशी बोलतोय पण कोणी यायला तयार नाही आहे असं. मालिक साहब, मैं जानना चाहेंगे कि क्या